आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राइम टाइम। राज ठाकरेंनी 2 वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारवर वचक ठेवण्यासाठी मोठा गाजावाजा करत शॅडो कॅबिनेटची स्थापना केली, यासाठी काही नेत्यांची नियुक्तीही करण्यात आली। महाविकास आघाडी सरकारवर वचक ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली गेली, मात्र आता या शॅडो कॅबिनेट जी आहे तीच गायब झालेली आहे। या शॅडो कॅबिनेटची सावलीही राज्यात दिसेनाशी झाली आहे। ही शॅडो कॅबिनेट शोधण्यासाठीच नव्या कॅबिनेटची निवड करण्याची वेळ आलेली आहे, कारण मनसेचं कॅबिनेट आहे कुठे आणि ते काय करत आहे हे कुणालाच माहिती नाही आहे। मी तुम्हाला सांगतो ना, एकदा राज्य जर माझ्या हातामध्ये आलं ना, अख्खं राज्य सुतासारखं सरळ करून ठेवीन मी। राज्यातली सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरे सातत्यानं प्रयत्न करतात आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शॅडो कॅबिनेट स्थापन करण्यात आलं। शॅडो कॅबिनेट म्हणजे विरोधकांचं मंत्रिमंडळ। पंतप्रधानांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळासारखी याची रचना असते। या मंत्र्यांना सत्ताधारी मंत्र्यांप्रमाणे कोणतेही अधिकार नसले तरी सत्ताधारी मंत्र्यांवर अभ्यासानं वचक ठेवणं अपेक्षित असतं। सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणं ही शॅडो कॅबिनेटची संकल्पना आहे। मात्र मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधल्या मंत्र्यांना याविषयी विचारणा केल्यावर त्यांनी बोलणं टाळलं। वित्त खात्याची जबाबदारी असलेले नितीन सरदेसाईंनी तर आतापर्यंत अर्थसंकल्पावर कधी प्रतिक्रिया देखील दिलेली नाही। नगरविकास आणि पर्यटन सांभाळणारे संदीप देशपांडे, महसूलची जबाबदारी असलेले अविनाश अभ्यंकर यांच्यासह इतर नेत्यांनी वेगवेगळी कारणं देत प्रतिक्रियेला नकार दिलाय, मात्र याला अपवाद ठरल्या त्या रीटा गुप्ता। मी साईन हॉस्पिटलला गेलो, तिथे नर्सेसचे विषय होते, तिथे पेशंटचे विषय होते, कधी कधी जागा रिक्त असूनही ती लोक भरत नाही, वेगवेगळे कारणं देतात। ते डीनला भेटलो, काही ठिकाणी ह्या नर्सेसला सॅलरी वेळेवर मिळत नाही, ह्या गोष्टींवर असं बारीकीने लक्ष ठेवले। आणि माझ्या या शॅडो कमिटीमध्ये माझ्यावर माझी टीम आहे ज्यांना मी या कामावर लावलंय। मनसेच्या शॅडो कॅबिनेट बाबत धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। मनसेच्या शॅडो कॅबिनेटची स्थापना झाल्यापासून एकही बैठक झालेली नाही। कॅबिनेटमध्ये समन्वय नव्हता, राज ठाकरेंनी कॅबिनेटबाबत कधी विचारणाही केलेली नाही, अहवालही मागितला गेला नाही, अनेक पद असल्यामुळे काम करता आलं नाही असं स्पष्टीकरण दिलं जात आहे। मात्र या शॅडो कॅबिनेटचा फियास्को झाल्यानं विरोधकांनी चांगलीच फिरकी घेतली आहे। कोण शॅडो मंत्री होते, त्या शॅडो मंत्र्यांनी काय केलं, कोणती शॅडो विकासाची पडली महाराष्ट्रात, हे काहीही दिसलं नाही। उलट ब्लूप्रिंट पासून सुरू झालेला प्रवास हा धार्मिक तेढ आणण्यापर्यंत पोहोचलेला आहे। 2019 पासून हे सुरू झालं, आज आपण 2023 मध्ये आहोत, परंतु त्यांनी कोणता घोटाळा बाहेर काढला? एकही घोटाळा बाहेर काढला नाही, केवळ एक सरकारची बी टीम म्हणून काम करत राहिले, हाच का त्यांचा शॅडो कॅबिनेट? शॅडो कॅबिनेटचं काम विरोधकांना दिसलं नाही आणि सामान्य नागरिकांना तर शॅडो कॅबिनेट विषयी काहीही माहिती नसल्याचं पाहायला मिळालं। मनसेचं शॅडो कॅबिनेट 2019 जाहीर केलं होतं, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नाही, काहीच नाही माहिती। ते काय काम करतात हे माहिती? काय मनसे हे चांगलंच काम करते एवढंच माहिती आहे। शॅडो कॅबिनेट बाबत, शॅडो कॅबिनेट बद्दल काही मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं कसं माहित असणार? कारण ते आपण खालपर्यंत पोहोचलत नाही कोणाकडे। घोषणा करून झाले 2019 पण त्याच्यानंतर कुठे कोणाला खाई खाळ कळलंच नाहीये। त्यांची जबाबदारी आहे, ते खालपर्यंत पोहोचलं पाहिजे, जनमानसामध्ये खालपर्यंत आलं पाहिजे, त्याची जबाबदारी आहे, कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। राज्यासाठी चांगला असलेला हा शॅडो कॅबिनेटचा प्रयोग नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे निष्फळ ठरला। शॅडो कॅबिनेटची कुठलीही मीटिंग मनसेच्या कडून घेतली गेलेली नाही किंवा वेगवेगळ्या खात्यांबद्दल तशी ठोस भूमिका मांडली गेलेली नाही। अर्थात एक गोष्ट निश्चित आहे की मनसेचे संदीप देशपांडे हे वेगवेगळ्या वेळी काही नागरी समस्यांबद्दल बोलत आलेले आहेत, पण ही काही त्यांची भूमिका म्हणजे पूर्णपणे शॅडो कॅबिनेटची भूमिका असं म्हणता येणार नाही। मनसेच्या शॅडो कॅबिनेटनं चांगलं काम केलं असतं तर त्याचा राजकारणावर नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून आला असता। मनसेच्या शॅडो कॅबिनेटचा प्रयोग फसला गेला हे सद्यस्थितीनुसार दिसून येतं, त्यामुळे मनसेची शॅडो कोणावर पडलीच नाहीये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शॅडो कॅबिनेटमधील नावांची निवड करण्यात फसले की या शॅडो कॅबिनेटनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फसवलं हा अधिक महत्वाचा मुद्दा आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील जाधवसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.